नमस्कार. दोन महत्त्वाचे विषयांसंदर्भात जे काही मागच्या 3 दिवसांमध्ये माझ्या सोशल मीडियावर आणि मोबाईलवर जे काही प्रश्न उपस्थित झाले, आज कोरोनाशी लढत असताना 2 महत्त्वाचे प्रश्न आपल्या जिल्ह्याला समोर जात आहोत आपण. एक ऑक्सिजन सप्लाय आणि एक रेमडेसिवीर इंजेक्शन. ऑक्सिजन सप्लाय बाबतीत जो काही मागच्या 2 दिवसांमध्ये तुटवडा निर्माण झाला त्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये FDA जे काही रिअलॉकेशन केलं आपल्या नगर जिल्ह्याचं आणि अचानक सकाळी उठून रिअलॉकेशन केल्यामुळं काही ऑक्सिजन सप्लायर्सचं ऑक्सिजन जिल्ह्याला बंद करून दुसऱ्या जिल्ह्यात देण्यात आलं. या सगळ्या कन्फ्युजनच्या वातावरणामध्ये खरं तर या सगळ्या मोठ्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मला आज सांगावंशी वाटतं, मला धन्यवाद द्यायचे आहेत रिलायन्सचे प्रमुख माननीय श्री मुकेशजी अंबानी यांनी आज नगर जिल्ह्याला जामनगरहून 20 टनाचा ऑक्सिजन टँकर आला आणि आज नगरची बऱ्यापैकी परिस्थिती ऑक्सिजनची योग्य आहे. उद्या देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये जे काही विशाखापट्टणमधून ऑक्सिजन एक्सप्रेस त्या ठिकाणी चालली होती त्याच्यातून जे काही टँकर झाले ते टँकरपैकी काही नगरला आता उद्या किंवा परवा मिळतील. आणि त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज सगळ्या ऑक्सिजन कंपनी इंडस्ट्रीजची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं रिलायन्स आणि हे विशाखापट्टणमधून आलेलं ऑक्सिजन आणि जे काही रुटीन पुरवठा जर सुरळीत झाला तर 2 दिवसांमध्ये नगर जिल्ह्याची ऑक्सिजनची परिस्थिती अतिशय सुरळीत होऊ शकेल अशी माझी अपेक्षा आहे. तर अजून 2 दिवस आपल्याला साधारण त्रास काढावा लागेल. त्याचबरोबर रेमडेसिवीरच्या बाबतीत सांगायचं झालं तर अजूनही रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. महाराष्ट्राला 2,68,000 वायलचा कोटा त्या ठिकाणी अलोकेट झालेला आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे प्रत्येक राज्याला ॲलोकेशन झालेलं आहे केंद्राकडून आणि आपल्या महाराष्ट्राला या पद्धतीने ॲलोकेशन होईल. मग त्याचं फर्दर ॲलोकेशन जिल्हास्तरावर होईल अशा अनेक गोष्टी पुढच्या 2 दिवसांमध्ये घडत आहेत. या सगळ्या संकटाच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण खासदार असतील, आमदार असतील, कलेक्टर साहेब असतील, सिव्हिल सर्जन असतील, महसूल प्रशासन असेल, सगळं अतिशय रात्रंदिवस चांगलं काम करतायत हे मी मुद्दा म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो. पण या सगळ्या संकटावर मात करत असताना अजून परिस्थिती थोडीशी व्यवस्थित व्हायला मला वाटतं अजून 4 ते 5 दिवस जाऊ शकतात. या मधल्या कालावधीमध्ये मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की जे काही संकटाची घडी आहे या सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना एकत्रित समोर जावं लागेल. आरोप प्रत्यारोप न करता एकामेकाला सहकार्य करून जेवढं जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये कमी राजकारण आणू तेवढे जास्त जीव वाचवण्यामध्ये आपल्याला मदत होईल. आज मी ज्या मागच्या आठवड्यामध्ये विमानाद्वारे रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता केली होती ती किती संख्या होती मी ती आपल्याला सांगणार नाही, पण त्याचा एक व्हिडिओ मी पोस्ट करणार होतो तर आज मला तो व्हिडिओ पोस्ट करायचा आहे की एक खासदार या नात्याने हे उत्तर न देता की आमच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शन संपलं आहे किंबोना आमच्याकडे नाही आहे हे सगळे उत्तर न देता ते आम्ही कसं जाऊन आउट ऑफ द वे जाऊन प्रायव्हेट प्लेन करून ते एका परस्पर एका इंडस्ट्रीमध्ये घुसून ते इंजेक्शन उचलू आणले आणि जवळपास मला वाटतं की किमान त्या इंजेक्शनने 1,000 पेशंटचे तरी मिनिमम जीव वाचवण्यामध्ये आम्हाला मदत झाली. आम्ही सिव्हिल साईबाबा हॉस्पिटल आणि प्रवरला ते त्या ठिकाणी मोफत दिले आणि ज्या पेशंटला नगर शहरामध्ये देण्यात आले माझ्या मते नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात स्वस्त इंजेक्शन त्या ठिकाणी दिले गेले. मी आपल्याला परत विनंती करेल की या इंजेक्शनच्या वाटपामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा केला गेलेला नाही. मात्र जर अशा पद्धतीने दिलेले इंजेक्शनचा जर काळाबाजार कुणी केला असेल माझ्या एखाद्या व्यक्तीकडून झाला असेल तर मी आपल्याला आश्वासन देतो की त्या व्यक्तीला यापुढे माझ्या दारावर मी उभं करणार नाही. तर कृपया करून जे काही असे आपल्याला माहिती असेल ते पुराव्यानिशी आपण मला सादर करावं एवढीच मी विनंती आपल्याला करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे की आज जे काही एक खासदार या नात्याने अनेक लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की कोण काय करतंय कसं करतंय, पण आज आम्ही एवढा मोठा संघर्ष केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मागच्या 4 दिवसांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करू शकलो. मी म्हणत नाही की 100% पूर्ण झालं, पण साधारण 40% या जिल्ह्याची मागच्या 4 दिवसाची गरज या रेमडेसिवीरच्या माध्यमातून भागू शकलो. आज तो स्टॉक संपला असल्यामुळे मला व्हिडिओ टाकायला कुठलीही अडचण राहिलेली नाही. मला पूर्णपणे खात्री आहे की ज्या विश्वासाने आपण मला त्या ठिकाणी त्या पदावर खासदार नात्याने बसवलेलं आहे त्याला मी पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न करेन. जय हिंद.